सोलापूर महानगरपालिका आयुक्त पदासाठी माजी उपायुक्त धनराज पांडे यांच्या नावाची चर्चा जरी असली तरी यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नसल्याचा निर्माणा दस्तूर खुद्द पांडे यांनीच दिला आहे महापालिका आयुक्तांची बदली होणार असल्याची चर्चा असतानाच आता त्यांच्या जागी माजी उपायुक्त धनराज पांडे यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात ऐकावयास मिळाली मात्र यात काही तथ्य नसल्याचं पांडे यांनी स्पष्ट केलं महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केंद्राकडे आंध्र प्रदेश या मूळ केडरमध्ये बदली मागितली आहे ही प्रक्रिया पूर्णत्वाच्या मार्गावरे शिवशंकर यांचा महाराष्ट्रातील दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झालाय त्यामुळं ते केडर बदलास पात्र आहेत या संदर्भातील त्यांनी केंद्र सरकारला एप्लिकेशन सादर केले सोलापुरात त्यांचा आयुक्त पदाचा दोन वर्षांचा कालावधीही पूर्ण झालाय अधूनमधून त्यांच्या बदलीची चर्चा पालिका वर्तुळात सुरू असते ही चर्चा सुरू असतानाच आता दरम्यान त्यांच्या जागी धनराज पांडे यांची पालिका आयुक्तपदी वर्णी लागेल अशी चर्चा पालिका वर्तुळात दिसून आली